मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले शेतकऱ्यांसाठी दुष्काळी आंदोलन केवळ हे फक्त राजकारण, अशी टीका गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केली। राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळाचे राजकारण करत जेलभरो आंदोलन केलं। निसर्गाच्या अनियमितपणामुळे आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी, बळीराजाचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांना कठीण प्रसंगी दिलासा देऊन भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी करीत असलेले प्रयत्न समजून सांगावेत असे आवाहन केले। राष्ट्रवादीचा मोर्चा आणि जेलभरो आंदोलन हे त्यांच्या पक्षाच्या विस्ताराचा एक भाग असून, गमावलेला जनाधार कुठेतरी परत मिळवता येईल का याची चाचपणी त्यांच्याकडून होत आहे असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाविषयी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार माधुरी मिसाळ, खासदार अनिल शिरोडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज शेतकऱ्याला दिलासा देण्याची आवश्यकता असताना पहिले मोर्चा आणि आता जेलभरो आंदोलन करावे लागतंय। काँग्रेस राष्ट्रवादीने गेले 15 वर्षात गुजरात आणि मध्य प्रदेश या भाजपप्रणित राज्यांचा कृषी विकासाचा दर अनुक्रमे 15% आणि 23% कसा आहे आणि महाराष्ट्र सरकारवर अंकुश असलेला जाणता राजा असलेल्या देशाचे कृषी मंत्री असलेले शरद पवार यांच्या महाराष्ट्र राज्यातील कृषी विकासाचा दर उणे का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा असंही यावेळी बापट म्हणाले। मराठवाड्यामध्ये तो 10-12% जाईल। आत्ता 2-3 दिवस मराठवाड्यात पाऊस चालू आहे। काल बीडमध्येही खूप पाऊस झाला। कोकणामध्येही प्रॉब्लेम आहे आणि म्हणून महाराष्ट्राची स्थिती ही पावसाची काही चांगली नाही। पण हे आसमानी संकट आहे। पण काँग्रेसचं मागच्या 15 वर्षातलं सुलतानी संकट, ज्याच्यातून अनेक योजना करून दुष्काळाला सामोरं जाता आलं असतं, तर त्याच्यावर विचार न करता आज दुष्काळाचं राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करते। साधारणपणे आपल्याला माहिती आहे की दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यावर वेगवेगळ्या माध्यमातून 5-6 हजार कोटी रुपयाचं पॅकेज हे सरकारने दिलं। त्याच्यात नुकसान भरपाई होती, जिथं पिकं जळाली होती त्या शेतकऱ्यांना मदत होती आणि हे सर्व पैसे थेट बँकेमध्ये गेले। काही ठिकाणी खातेफोड झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना एका कुटुंबातल्या पैसे उचलता आले नाहीत, पण सरकारचे सगळे पैसे हे बँकेमध्ये जमा झालेले आहेत। ह्याच्या उपरही वेगवेगळ्या विविध माध्यमातून जसं 33% विजेच्या बिलामध्ये कपात, त्याची योजना, पाऊस किती पडला याची नजर आणेवारी आधी व्हायची, आता नजर आणेवारी घेऊन एक कमिटी शासनाने नेमली आहे आणि आणेवारी ही नजर आणेवारी न होता त्या त्या जिल्ह्यातली स्थिती लक्षात घेता आणि राज्याचं एकंदर ॲव्हरेज काढता त्याच्या नॉर्म्स बदलण्याचा धाडसी निर्णय आत्ता सरकारने घेतला आहे आणि त्यामुळे त्याचा देखील शेतकऱ्यांना फायदा होईल। जर ठरलेल्या मापकाच्या आतमध्ये पाऊस पडला असेल आणि दुष्काळ जाहीर केला तर मग दुष्काळ म्हणून जाहीर करण्याच्या ज्या नॉर्म्स आहेत त्या 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 भागात शेतकऱ्यांना आपोआपच मिळतील आणि म्हणून वेळ पडली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना पाण्याअभावी आणि उपाशी मरू देणार नाही हा संकल्प राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी आपल्या दौऱ्यामध्ये केला आहे आणि म्हणून आज सरकार प्रयत्न करत आहे। वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून CSR असेल, आज मी पुणे जिल्ह्यातला दौरा केला तेव्हा पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामं झालेली आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना घेऊन आणि विजय शिवतरांना घेऊन पाहिली। खेड तालुक्यातही तीच परिस्थिती आहे, शिरूर तालुक्यातही तीच परिस्थिती आहे, पुणे जिल्ह्यातही काही दुष्काळी भाग आहेत की जिथे पाण्याचा प्रॉब्लेम येतो। पाण्याचं नियोजन केलं आहे सरकारच्या धोरणाप्रमाणे, पिण्याला प्राधान्य असल्यामुळे पहिल्यांदा सगळीकडे पिण्याचे साठे हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत। त्यानंतर पाऊस अधिक वाढला तर आवर्तनं किती द्यायची, ठिबक सिंचनची सरकारने आवाहन केलं आहे की आता तुम्ही आणि मागचं ठिबक सिंचनचं जे देयक होतं 3 वर्ष मागच्या सरकारने ठिबक सिंचनचं अनुदान दिलं नव्हतं ते देखील अनुदान राज्य सरकारने आता दिलं आहे
आणि शेतकऱ्यांनी आता ठिबकवर जावं, पाण्याची बचत करावी असं आवाहन सगळ्या शेतकऱ्यांना त्या बाबतीत केलेलं आहे. आणि म्हणून सरकार येणाऱ्या संकटाला सामोरं जायला तयार आहे. हे नैसर्गिक संकट आहे. पाऊस कुठे कमी झाला हा कुठल्या राज्यकर्त्याच्या मनावर नसतं. आणि म्हणून दुष्काळाचं राष्ट्रवादींनी राजकारण करू नये हे या निमित्ताने मी आपल्याला आणि पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना सांगू इच्छितो. कृषी पंप जे आहेत त्याला पेड कृषी पंप प्रीपेड जे होते त्याचे अधिकाधिक कनेक्शन देण्याचा प्रस्ताव गावनी जे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस उद्या काही आंदोलनात्मक काही कार्यक्रम करणार आहे. मला असं वाटतं हा त्यांना नैतिक अधिकारच नाही. जे 15 वर्ष सत्तेवर होते आणि जे दुष्काळ परिस्थितीची सामना करतील अशा योजना ज्यांनी आखल्या नाहीत त्या योजना देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवल्या. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यावर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. आणि गुजरात आणि मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रसुद्धा पाऊस नसला तरी दुष्काळ नसला. पहिली स्मार्ट सिटी व्हावी यासाठी मंडळांनी प्रयत्न करावे. गणेश मंडळांच्या बैठकीत महानगरपालिका पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पुण्याला स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. म्हणूनच सकाळ डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन आणि महापालिकेतर्फे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. रविवारच्या सकाळी आणि गणेशोत्सवाच्या लगबग असताना देखील मंडळाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष अभिजित पवार, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त अनिल पवार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे, सकाळचे संपादक मल्हार अरंकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार उपस्थित होते. प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात असलेल्या गणेशोत्सव आणि गणेश मंडळांची यातील भूमिका आम्हाला अत्यंत महत्त्वाची वाटते. उत्सवाच्या 10 दिवसात काळात या मिरवणुकीत आपण पुणे नंबर 1 मध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असं यावेळी सांगण्यात आलं. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवतील आणि या शहराला ज्या गरजा आहेत, नागरिकांना ज्या गरजा आवश्यक आहेत, रस्ता असेल, पाणी असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल किंवा एसटीपी प्लॅनच्या संदर्भामध्ये असेल किंवा त्यांचं जीवनमान कशा पद्धतीने गुंतवावं याच्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी या स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये द्याव्यात अशा प्रकारचं आव्हानसुद्धा या निमित्तानं पुणेकरांना करतो. नक्कीच एक चांगल्या प्रकारची सिटी करण्यासाठी आपणा सर्वांचाच सहभाग लाभेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. स्मार्ट सिटी ही जी संकल्पना केंद्र शासनाने जाहीर केली त्याच्यानंतर जो पायाभूत जर आपण बघितलं त्याच्यामध्ये लोकसहभाग हा महत्त्वाचा आहे आणि लोकसहभाग निर्मित करणे यासाठी सकाळ माध्यम डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सर्व गणेश मंडळांची एक बैठक आयोजित त्यांच्या ह्या पुढाकारांमध्ये महापालिका समाविष्ट आहे. महापालिका आणि त्यांनी एकत्रित मिळून आज ते गणेश मंडळांची बैठक आयोजित गणेश मंडळांना एकत्रित घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो. अनेक माध्यमांना आपण लोकांपर्यंत जाणार आहोत कारण शेवटी पुणे स्मार्ट सिटी करायची आहे. मग ही जी संकल्पना आहे पुण्यात स्मार्ट सिटी म्हणजे काय असायला पाहिजे ही लोकांनीच निर्मित करायची, लोकांच्या सरकारमधून आपल्याला सादर करायचे आहे. त्याच्यामुळे आपण प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये सर्व वर्तमानपत्र, सर्व मीडिया ग्रुप्स, सर्व संस्था, NGOs, सर्व नागरिक, अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांना आपल्याला एकत्रित जावं लागणार आहे आणि तो प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा आणि एक मोठा पाऊल आज आपण इथे घेतला आणि ही मीटिंग इथे आयोजित करण्यात आली होती. काय माहिती आम्हाला पूर्णतः माहिती नव्हती. आज आयुक्त साहेबांनी सूत्रप्रमाणात माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रोजेक्ट कळला आणि गणपती मंडळांच्या माध्यमातून सर्व गणपती मंडळं जे काही प्रश्नावली दिली जाणार आहे ते प्रश्नावली भरून देण्याच्या माध्यमातून सर्व गणेश मंडळं त्यात सहभागी होणार आहेत. तसेच टॅबच्या माध्यमातून आयुक्त साहेबांनी विनंती केली की टॅबनी जर भरून दिलं, टॅबच्या माध्यमातून भरून दिले जाईल तर ती परत त्याच्यावर काम करायला लागणार नाही. ते तंत्रज्ञानाचा वापर सर्व गणपती मंडळं करतील. फक्त
एक ह्या निमित्ताने एक आव्हान असं होतं की हे सगळं रेडी मटेरियल जर मिळालं गणपतीमुळे, आता राहिलेत फक्त 2-3 दिवस, आणि जर रेडी मटेरियल मिळालं, छपाई असेल किंवा कशा पद्धतीने माहिती तयार होईल त्याची प्रश्नावली जर करून दिली, तर सर्व गणपती मंडळ नक्कीच ह्याच्यात सहकार्य करतील आणि जे काय अपेक्षित उत्तर आहे ते नक्कीच मिळतील आणि नक्कीच स्मार्ट सिटी होईल. जो हा गणेशोत्सवाच्या पूर्वी दरवर्षी 4 दिवस अगोदर हा जो गणेश मंडळांना बरोबर घेऊन हा जो राष्ट्रीय महाशिवरात्रीच्या संदर्भात कार्यक्रम घेतला, त्याबद्दल सकाळचे आम्ही आभारी आहोत. अजित पवारांचा पुढाकार घेतला तर कंबरी वाजपेयी महानगरपालिकेचे अनुभव यांनी सुद्धा स्मार्ट सिटीबद्दल जे सांगितलं आणि अजित पवारांनी त्यांचे जे केलंवी शहरातले जाऊन ते त्यांचे जे अनुभव सांगितले फार प्रकारे होते आणि आपण आपलं पुणे शहर कसं नंबर 1 करू शकतो यासाठी आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळ यात संपूर्णपणे सहभाग घेऊ अशी. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी, शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. उद्योग जननी कमल पुरस्कार अभिनेत्री कुणाल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे उद्योग आणि सेवा क्षेत्रातील महिलांना देण्यात येणारा यंदाचा उद्योग जननी कमल पुरस्कार भोसरी येथील उद्योजिका लता कुलकर्णी, कोल्हापूर येथील मेधा पाटील आणि बावधन येथील संग्राम स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अर्चना दगडे यांना प्रसिद्ध अभिनेत्री निर्माती मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की स्त्रियांमध्ये अनेक गुण कौशल्य असतात, त्यांची योग्य वेळी पारख व्हायला हवी. स्त्रियांना समाजाकडून पाठिंबा मिळाला तर त्यांच्या कर्तृत्वाला कोणतीही सीमा राहत नाही. देशात पुरुषप्रधान संस्कृती असली तरी सध्या नवीन पिढीकडून स्त्रियांना पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे हिंदुस्तानचा उद्याचा भविष्यकाळ स्त्रियांसाठी आशादायी असेल. कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कारार्थी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केलं. संस्थेचे संस्थापक हुकुमचंद चोरडिया, व्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया, आनंद चोरडिया, मधुबाला चोरडिया यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तो म्हणजे मी अपेक्षित कधीच मी कल्पना नाही केली नव्हती की मला हा पुरस्कार मिळेल म्हणून. कारण आणि मी जे प्रयत्न केलेले आहेत गटासाठी त्याबद्दल म्हणजे मला कल्पनाही नव्हती की मी एवढं सगळं करू शकते आणि महिला असून सुद्धा. आणि यामध्ये मला DRDAने पण फार मदत केली. DRDA मार्फत मी ट्रेनिंग घेतलं होतं सॅनिटरी नॅपकिनचं. ते ट्रेनिंग घेऊन मी महिलांना सक्षम केलं, त्यांना उपयोग मिळून दिला, म्हणजे रोजगार माझ्या भाषणांतर केली तर बरं. प्रवीण मसालेवाले चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व, जेव्हा विशालचा मला फोन आला, मी खरंच गेली 2 वर्ष ते मला फोन करतात आणि याही वर्षी आला तेव्हा मला नाही म्हणताच आलं नाही. त्याची 2-3 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे हा जो पुरस्कार आहे तो ज्यांच्या नावाने आहे
त्यांना खरं तर भेटण्याची माझी खूप मनापासूनची इच्छा होती. आज त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाही, पण मी लवकरच घरी येऊन त्यांची भेट घेईन. एक अशी असाधारण स्त्री जिने एक व्यवसाय सुरू केला आणि तो इतका वाढवला आणि तीन पिढ्या हा व्यवसाय अतिशय समर्थपणे सांभाळत आहेत. स्वतःचे इतर व्यवसाय सांभाळून ती फार कमेंडेबल गोष्ट. आशा होती म्हणूया की मला पण कधीतरी मिळेल हा पुरस्कार. मला आधी वाटलं की मला पुरस्कार घ्यायलाच बरोबर, पण मला अजून काम केलं पाहिजे हे जाणून दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तिसरी गोष्ट, तो जो एक बॉक्स दिला ना मला, त्या बॉक्स मला भयंकर अट्रॅक्शन आहे, कारण पनीर पासून इडली पिठापर्यंत आणि लोणच्या पासून आपण मसाल्यापर्यंत सगळं काही त्या बॉक्स मध्ये मिळतं. आणि जो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात अतिशय मानाचं स्थान मिळवलेले प्रवीण मसाले सुराणा यांच्याशी असोसिएट होणं ही खूप महत्वाची, माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. त्याबद्दल मनापासून खर तर या पुरस्कारा संबंधी मी काही बोलावं असं काही मी आजपर्यंत मिळवलेलं नाही, ही माझी योग्यता सुद्धा नाही. पण मी ही अशा एका परिवारामधून आलेली आहे की आपण ज्या समाजाकडून घेतो त्या समाजाचं ऋण आपण ज्यांना त्या पद्धतीने फेडलं पाहिजे हे संस्कार आमच्याकडेही झालेले आहेत. त्याच माध्यमातून आमच्या माझ्या आजोबांच्या नावाने, गोरी दांडेकरांच्या नावाने आम्ही मुंबई पुरस्कार दरवर्षी एका साहित्यिकाला आणि एक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला वीरा गोपाल पुरस्कार असे पुरस्कार दरवर्षी देतो. आणि म्हणून मला कुठेतरी या कुटुंबाशी जोडलं गेल्यासारखं वाटतं, कारण आपल्याला जे मिळतं ते तर मिळतंच, कधी ते वारसाहकाने मिळतं, कधी ते आपल्या जीन्समध्ये असतं म्हणून मिळतं, कधी आपणही त्याच्यात भर घालतो म्हणून मिळतं. समाज आपलं कौतुक करत असतो, पण आपलं समाजासाठी जे कर्तव्य आहे ते पार पाडणं सुद्धा आपलंच कर्तव्य असतं. आता महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणीचा कविवार्य नारायण सुर्वे पुरस्कार यशवंतराव गडाख यांना प्रदान करण्यात आला. समाजात तीन प्रकारचे संकटे घोंगावत आहेत. त्यात पहिले आहे ते माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाचे, दुसरे भोगवादी संस्कृतीचे आणि तिसरे म्हणजे ग्लोबलायझेशन. ही वादळे आपल्या संचितांचा घास घेतील की काय याची भीती वाटते. त्यामुळे या स्थितीतही टीकायचे असेल तर नारायण सुर्वे यांचे साहित्य विस्मृतीत जायला नको असे मत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा पुणे यांच्यातर्फे कविवार्य नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार विधान परिषदेचे सभापती रामराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गडाख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे उपस्थित होते. त्याचबरोबर डॉक्टर डी वाय पाटील, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील, कवी उद्धव कानडे, अमेरिकेच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बाळ महाले, उल्हास पवार उपस्थित होते. लोकप्रिय आहे, अनेक पुरस्कारांच्या हस्त्या मानकरी आहेत आणि
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचा सनद पुरस्कारानं धन्यवाद. ग्रामभूषण पुरस्कार माननीय तानाजी दामोदर वाघोले यांना ग्रामपरिवर्तनाचा वसा घेऊन अनेक सामाजिक कामं त्यांनी केलेली आहेत. खेड्यातल्या लोकांसाठी आपला वेळ दिलेला आहे आणि विकास कोणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली उभ्या आविष्याला त्यान कशी कातर लावल्याली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना मला आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटशी एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन शिवसेना शहर प्रमुख.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक व युवती आघाडीच्या वतीने गिरीश बापट यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्हिडिओ क्लिप बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महात्मा गांधी यांच्या माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाच्या 5 प्रती देऊन अभिनव आंदोलन केलं. विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून 2 युवतींसह 5 जणांना अटक केली. बापट यांनी शुक्रवारी शहरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका जाहीर कार्यक्रमात व्हिडिओ क्लिप्सबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांच्या नेतृत्वाखाली रुपेश संत, अभिषेक कडसर तसेच कमलेश गावडे, तेजस धोत्रे, सौरभ बडदे, अर्चना घारे, मनाली भिलारे यांनी बापट यांच्या निवासासमोर आंदोलन केलं. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना आंदोलन केल्याबद्दल विश्रामबाग पोलिसांनी कामठे संत यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सर्वात पहिल्यांदा आम्ही गिरीश बापटांना आठवण करून देतोय की तुम्ही एक जबाबदार मंत्री आहात व पुण्यासारख्या सुसंस्कृत शहराचे पालकमंत्री आहात. ते काल बोलताना विसरून गेले होते की मी कुठल्या पदावर आहे. त्यांना वाटतं की मी गल्लीत बसून काल बोलत होतो. या पद्धतीने काल त्यांचं भाषण होतं. एवढं बोलून सुद्धा ते काल हसत होते. तुम्ही सुद्धा TV क्लिपमध्ये पाहिलं असं. तेच आठवण करून द्यायला आम्ही आलो आहोत की तुम्ही पालकमंत्री आहात व तुम्ही विद्यार्थ्यांसमोर भाषण करत होता तर ते कसं करायला पाहिजे. त्याबद्दल आम्ही त्यांना गांधीजींचे आत्मचरित्र सत्याचे प्रयोग ही पुस्तकं भेट द्या. तिला आजी त्यांनी राजीनामा दिला होता. आत्मक्लेश सुद्धा केलं होतं. ईश्वर चव्हाणांच्या पुतळ्याला राजीनामा दिला पाहिजे व महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर माफी मागितली. राकेश कामठे, अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहर. आपल्या पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे गिरीश बापट एक पुण्याचे पालकमंत्री. सगळ्यांचा आदर्श घेऊन म्हणजे सगळ्यांनी समोर त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तिमत्वाने काल ज्या पद्धतीचं वक्तव्य सभागृहामध्ये केलं जेणेकरून समोर विद्यार्थी होते म्हणजे त्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर काय आदर्श घेतला पाहिजे आणि हे सगळं विसरून त्यांनी ज्या पद्धतीची जी टिंगलटवाळी आणि जे वक्तव्य केलं अतिशय संतापजनक. आम्ही सर्व राष्ट्रवादी युवती काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्याचा निषेध करतोय आणि असं जर अशा वक्तव्यांना जर आपण सपोर्ट केला म्हणजे तुमचं पण मी आभार मानते की प्रसारमाध्यमे तुम्ही इथे आलात कारण अशा वक्तव्यांचा निषेध आपण केलाच पाहिजे आणि तरच आपल्या पुढच्या पिढीला किंवा पुढच्या विद्यार्थ्यांना त्याचा आदर्श चांगला मिळेल. आमची अशीच मागणी आहे की त्यांनी आत्मक्लेश करावा, राजीनामा द्यावा ही पण आमची मागणी आहे आणि आमचं असं आम्ही त्यांना एक पुस्तक भेट देतो तर हे पुस्तक त्यांनी वाचावं आणि त्यांनी आत्मचिंतन करावं अशी आमची मागणी आहे. आणि आता जोपर्यंत ऑफिशियली कोण आम्हाला भेटत नाही आम्ही इथून उठणार नाही आहे. आमचं हे मूक आंदोलन अहिंसावादी आहे आणि तसंच आमचं चालू राहील. माझं नाव अर्चना संदीप घारे. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची व्हाईस चेअरमन आहे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची संघटक आहे. धन्यवाद. मराठा समन्वय समितीच्या वतीने मराठवाडा मुक्ती दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा मराठवाडा मुक्ती दिन 17 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिरात हा महोत्सव साजरा होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दत्ताजी म्हेत्रे आणि अध्यक्ष राजकुमार घुरगुडे यांनी दिली. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यावेळी वैभवशाली मराठवाडा 2015 या विशेषांकाच्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव मधुकरराव मुडे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं. त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधला. आताच माझे सहकारी श्री महेश यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे. मूळचे मराठवाड्यातले पण पुण्यामध्ये जे स्थायिक झालेली मंडळी आहेत अशी जवळपास 7 ते 8 लाख मराठवाड्याच्या लोकांतर्फे आम्ही हा मराठवाडा मुक्ती संग्राम दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा करत असतो. ह्या मराठवाडा मुक्ती महोत्सवाचे हे 7वे वर्ष आहे. यावर्षीच्या महोत्सवाला अध्यक्ष म्हणून माननीय श्री सदानंद मोरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उपस्थित राहणार आहे.
आणि त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री मधुकरराव मुळे सचिव मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद हे उपस्थित राहणार आहे. आणि ज्येष्ठ लेखक साहित्यिक श्री श्रीपाल सबनीस सर हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असणार आहे. या महोत्सवामध्येच मूळचे मराठवाड्यातले पण जगामध्ये कुठेही जे आहेत अशा विविध क्षेत्रातल्या 6 लोकांचा आम्ही मराठवाडा भूषण हा पुरस्कार देऊन त्या दिवशी त्यांना सन्मानित करत असतो. त्यामध्ये शैक्षणिक या वर्षाचा जो शैक्षणिक पुरस्कार आहे तो माननीय डॉक्टर दामोदर पतंगे सर यांना आम्ही प्रदान केलेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची व्यवस्था त्यांनी त्यांच्या सर्व कालावधीमध्ये पोहोचवलेली आहे अशा दामोदर पतंगे सरांना आम्ही या शैक्षणिक पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर कृषी पुरस्कार आम्ही माननीय श्री सुभाषराव मुळे यांना दिलेला आहे. प्रशासकीय पुरस्कार माननीय श्री ज्योती कदम यांना आम्ही दिलेला आहे. औद्योगिक पुरस्कार माननीय श्री महेश मलन सर यांना दिलेला आहे. सामाजिक पुरस्कार संतोष गर्जे यांना आम्ही दिलेला आहे. जे अनाथ मुलं आहेत त्या अनाथ मुलांचा सांभाळ हे आई फाउंडेशनच्या तर्फे करत असतात त्यांना आम्ही ह्या वर्षीचा सामाजिक पुरस्कार दिलेला आहे. आणि सांस्कृतिक पुरस्कार राजकुमार तांगडे यांना आम्ही दिलेला आहे. एक अतिशय चांगल्या दर्जाचा कार्यक्रम हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो आहे तो पालघरमध्ये होत असतो. आणि आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने तुळजापूरची भवानीचा देखावा सादर करण्यात येणार आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा विविध सार्वजनिक मंडळांनी केलेल्या देखावांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी पुण्याच्या बाहेरूनही नागरिक येत असतात. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच देखावे नागरिकांच्या पाहण्यासाठी खुले केले जातात. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस काम करीत आहेत. उत्तमोत्तम देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने यंदा श्री क्षेत्र तुळजापूरची प्रतिकृती उभारण्याचं काम चालू आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मुख्य दरवाजाची उंची ही 71 फूट आहे तर प्रवेशद्वाराची उंची 55 फूट आहे. यात 60-70% काम पूर्ण झाले असून गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच हा देखावा पूर्ण झालेला असेल अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते मेघराज निंबाळकर यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात देखावा मंडळ सादर करत असले तरी कुठे मंडळ मांडवासाठी खड्डा खोदलेला नाही. शिवाय मांडवाची रचना अशी आहे की मंडळाच्या खालून वाहतूक सुरू राहू शकते. कोणत्याही अडथळा न करता ह्या मंडपाची उभारणी करण्यात आली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. ह्या देखावासाठी पूर्ण करण्यासाठी 35-40 कारागिरांचं काम सुरू आहे. Thank you.
छत्रपती राजाराम मंडळ छत्र यंदाच्या वर्षी 124व्या वर्षात पदार्पण करते आणि श्री जाधव देव गणपती ट्रस्ट आमच्या पूर्वमध्ये. माझं नाव मेघराज निंबाळकर आणि आमचे विश्वस्त संग्राम सिंह शिंदे. यंदाच्या वर्षी आम्ही 3.5 खंडपीठातलं श्री तुळजापूर क्षेत्र साकार करतो आहे. याची विशेषता अशी आहे की हा भव्य दिव्य देखावा असूनसुद्धा एकतर हा खड्डेरहित मांडवावरती आधारित आहे. दुसरी गोष्ट की याची लांबी रुंदी उंची 70x70x65 आहे, म्हणजे कळस 75 फुटापर्यंत वर नेलेला आहे. रस्त्याच्या 60-70% भाग हा युटिलायझेशनमध्ये आहे, म्हणजे ॲक्सिडेंटल किंवा वाहतुकीला हे होऊ नये, स्थानिकांना त्रास होऊ नये या माध्यमातून हे सर्व मंदिर आम्ही उभारत आहे. आता तुळजापूरला जे काही डिटेल्स आहेत की गाभारा, महाद्वार, अंतर आतील गाभारा, हुबेहूब 100% त्या प्रकारची प्रतिकृती आम्ही इथं सादर करीत आहे. देखावायचं काम साधारण 20-25 दिवसापासून चालू आहे आणि भाविकांना येण्यासाठी सिक्युरिटीच्या माध्यमातून आम्ही इन आणि आऊट असे दोन प्रकारचे दरवाजे केलेले आहेत. त्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही ट्रेनिंग दिलेले आहे आणि प्रत्येक भाविकाला दर्शनाचा लाभ घेता यावा ह्या पद्धतीने आम्ही ती रांग असू किंवा त्यांना आतमध्ये प्रसादाचं असू हे सगळ्यांची नियोजन केलं आहे. वाहतुकीच्या दृष्टीने आमच्यातलेच काही कार्यकर्ते म्हणजे इथनं जी वाहतूक होणार आहे त्याचं नियोजन करतील. त्याबाबत त्यांना आणि दरवर्षी त्यांना त्या पद्धतीचं म्हणजे अपडेट वाहतूक की ज्या जी वाहतुकीची संख्या वाढती आहे त्यानुसार त्यांना केलं जातं. गणपती उत्सवात खबरदारी म्हणून मंडळाच्या वतीने दरवर्षी 10-12 कॅमेरे लावले जातात. ते मंडळाच्या परिसरात मंडळाच्या आजूबाजूचा मोठ्या प्रमाणात परिसर कव्हर होईल हीच खबरदारी मंडळाच्या वतीने दरवर्षी घेतली जाते. ती यावर्षीही घेतली जाईल याच्यात काही दुमत नाही. भाविकांना आतमध्ये आल्यानंतर असं वाटलं पाहिजे की तुळजापूरमध्येच आलो आहे, त्यामुळे ही 100% हुबेहूब प्रतिकृती आम्ही केलेली. 80-85% काम पूर्ण आलेले. पहिल्या दिवसापासून मंडळ लोकांसाठी हे देखाव पूर्ण होईल याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेनेच्या प्रवक्ता आमदार नीलमताई गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विनायक निमन, शिवसेना शहर प्रमुख. ढोल ताशा पथकांना गोबर व्यासपीठ मिळावे यासाठी ढोल ताशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशा ही महाराष्ट्राची परंपरा जगभरात पोहोचली आहे. पुणे हे सुद्धा ढोल ताशा संघाचे माहेरघर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातील ढोल ताशा पथकांना ग्लोबल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संकेत गलांडे आणि प्रथमेश गाडवे या तरुणांनी प्रथमच पुणे ढोल ताशा फेस्टिवलचे आयोजन केलं होतं. फेस्टिवलमध्ये 25 ढोल ताशांचा सहभाग घेतला होता. शनिवार वाड्यासमोर अंतिम फेरीत दाखल झालेल्या पथकांनी आपल्या वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी प्रथम क्रमांक रणवाद्य या ढोल ताशाला मिळाला, तर द्वितीय क्रमांक शिवसंग्राम तर तृतीय क्रमांक शंभूगर्जना या ढोलताशाला पटकावण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ढोलताशा पथकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी अमित गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं.
गायकवाड आणि सेलिब्रिटीज जेवढे मला वाटतं फिल्म इंडस्ट्री सेलिब्रिटीचा सपोर्ट झालेला आहे आणि इतकंच नाही तर दिवाळीमध्ये जेव्हा आपण ते दिवाळी पाडवा करत असतो तेव्हा एक दीप उत्सव म्हणून ते नेमक्या त्या ठिकाणी लावले जातात असा एक मोठा उपक्रम सुद्धा आम्ही जिथे राबवत आलेले आहेत त्याच्यासाठी जोरदार येथे सिंहाची स्वारी जेव्हा येथे सिंहाची स्वारी वाद देते दुनिया सारी मनापासून फोर्सफुली आणि एनर्जेटिक काम करत असतात जिजाजला निमित्तानं आपण जे काय परिसरामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण तयार केलं त्याबद्दल प्रथमतः त्याचे जे कोणी आयोजक संयोजक आहेत आता मी असं व्यक्ती गवांडे तिथे प्रथमच गाडवे शंभू गर्जना शिवसाम्राज्य प्रथम क्रमांक पुणे ढोलताशा फेस्टिवल 2015 चे विजेते आहेत यानंतर गजर याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.